नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता पहिली आणि आपला आजचा विषय आहे. कोणता विषय आहे आपला आजचा? भाषा. आज आपण भाषेमध्ये क्ष ज्ञ या दोन अक्षरांची ओळख करून घेणार आहोत. चला तर बालमित्रांनो, आपण क्ष आणि ज्ञ या अक्षरांची ओळख करून घेऊयात. अध्ययन निष्पत्ती. वर्णमालेतील अक्षरे व ध्वनी ओळखतात. चित्र पाहून चित्रांची नावे सांगतात. लिखित साहित्यातील अक्षरे ओळखतात. अक्षरगटातील अक्षरांना स्वरचिन्ह जोडून वाचतात. लिखित साहित्यातील अक्षरे चित्र शब्द यांचे उच्चार समजून घेतात. चित्र बघ, नाव सांग. चित्र बघ आणि सांग, तुला चित्रात काय दिसते? हे चित्र कुणाचं आहे बरं? राजाचं. आणि हा राजा क्षत्रिय आहे. चित्रात तुला कोण दिसतंय? क्षत्रिय. क्षत्रिय मध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे बघ? क्ष. क्ष. बालमित्रांनो, आज आपण क्ष या अक्षराची ओळख करून घेऊया. क्ष मध्ये क आणि श या दोन अक्षरांचा एकत्रित उच्चार आहे. चला तर बालमित्रांनो, आपण आता क्ष ची ओळख करून घेऊयात. बालमित्रांनो, या चित्रात तुम्हाला काय दिसते सांगा बरं? आकाश दिसते, हो की नाही? आणि हे आकाश जमिनीला कुठेतरी टेकलेलं दिसते, हो ना? मग त्याला काय म्हणतात माहितीये? क्षितिज म्हणतात. आकाश जमिनीला जिथे टेकल्याचा भास होतो त्याला क्षितिज म्हणतात. आणि क्षितिज मध्ये पहिले अक्षर कोणते आहे? क्ष. पहा बर, आकाश कुठे तुम्हाला जमिनीला टेकलेले दिसते आहे? अगदी बरोबर, त्याला म्हणतात क्षितिज. क्ष क्षितिज. चित्र बघ, चित्रात तुला काय दिसते सांग बर? बाटलीतून ग्लास मध्ये काय ओतलं जातंय? अगदी बरोबर, दूध, हो ना? तुला दूध दिसते कि नाही? पण या दुधाला आणखीन एक नाव आहे, माहितीये काय म्हणतात? क्षीर. क्षीर म्हणजे दूध. क्षीर मध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे बघ? क्ष. 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 क्षीर. चित्र बघ, चित्रात काय दिसते तुला? चेंडू पकडताना दिसतोय, हो की नाही? क्रिकेटच्या खेळात चेंडू पकडणारा जो असतो की नाही, त्याला काय म्हणतात? क्षेत्ररक्षक. काय म्हणतात? क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक मध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे? क्ष.
क्ष म्हण बर क्ष चित्र बघ चित्रात काय दिसते तुला अगदी बरोबर त्याला क्षेपणास्त्र म्हणतात काय म्हणतात क्षेपणास्त्र क्षेपणास्त्र मध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे क्ष क्ष आता अक्षर गिरव लिही म्हण क्ष क्ष बालमित्रांनो आता तुम्ही क्ष या अक्षराने सुरू होणारे चित्र आणि शब्द एकत्र पाहणार आहात आणि मी जे नाव उच्चारीन त्या भोवती तुम्ही गोल करणार आहात क्षेपणास्त्र पहा बर क्षेपणास्त्र चित्र आणि शब्द आणि त्या भोवती गोल कर व्हेरी गुड तू अचूक गोल केला आहेस आता दुसरं चित्र बघ क्षीर कुठे आहे व्हेरी गुड तू खूप व्यवस्थित गोल केला आहेस तू अचूक गोल केला आहेस तुला योग्य शब्द आणि चित्र ओळखता आले व्हेरी गुड आता दुसरा शब्द आहे क्ष क्षत्रिय व्हेरी गुड तू क्षत्रिय बरोबर ओळखला आहेस या तीनही चित्रांमध्ये पहिले अक्षर कोणते आहे क्ष क्ष आता क्ष हे अक्षर तू बाणाने जोड क्षेपणास्त्र मध्ये क्ष कुठे आहे दाखव मला व्हेरी गुड तू योग्य क्ष अक्षर बाणाने जोडले आहेस आता क्षीर मध्ये क्ष अक्षर बाणाने जोड व्हेरी गुड खूप छान आता क्षत्रिय मध्ये क्ष अक्षर बाणाने जोड व्हेरी गुड तू अचूक अक्षर ओळखले आहेस खूप छान क्ष अक्षराने सुरू होणारे आपण काही शब्द पाहूया क्ष क्षरण क्ष क्षमा क्ष क्षेत्र क्ष क्षिप्रा क्ष क्षमता क्ष क्षय क्ष क्षुधा क्ष क्षेपण क्ष अक्षराने सुरू होणारे आणखीन काही शब्द पाहूया क्ष क्षण क्ष क्षणिक क्ष क्षणार्ध क्ष क्षार क्ष क्षेत्र क्ष क्षेत्रफळ क्ष क्षेत्ररक्षक क्ष क्षत्रिय आता इथे क्षत्रिय आहे बरे का आता क्ष अक्षर शब्दात शेवटी आहे पहा पक्ष पक्षी द्राक्ष साक्ष आता क्ष अक्षर आपल्याला मध्यभागी दिसत आहे शिक्षक रक्षक भक्षक राक्षस व्हेरी गुड खूप छान चित्र बघ अक्षर गिरव क्ष अक्षराचं वळण नीट पहा आणि क्ष अक्षर गिरव पहा बर क्ष अक्षर कस आहे अशा पद्धतीने त्याच वळण आहे आणि त्यानुसार आता तू क्ष अक्षर गिरव आणि म्हण क्ष
क्ष क्ष चित्र बघ, चित्रात काय दिसते तुला सांग बर? ज्ञानेश्वर माऊली दिसत आहे ना? ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर मध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे बघ? ज्ञ, ज्ञ. बालमित्रांनो, आता आपण ज्ञ या अक्षराची ओळख करून घेऊयात. म्हणा बरं तुम्ही सगळे जण, ज्ञ ज्ञ. ज्ञ मध्ये ड आणि न यांचा एकत्र उच्चार आढळतो, ज्ञ. चित्र बघ, चित्रात काय दिसते तुला? ज्ञानदीप. काय दिसतोय हा? ज्ञानदीप. ज्ञानदीप मध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे? ज्ञ ज्ञ. ज्ञानदीप, ज्ञ. चित्र बघ, चित्रात काय दिसते तुला? नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा, हा दिसतोय ना? मग याला काय म्हणतात माहितीये? ही आहे पंच ज्ञानेंद्रिय. यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होत, इंद्रियांचं ज्ञान प्राप्त होत, म्हणून याला म्हणतात ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय मध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे? ज्ञ ज्ञ. ज्ञ ज्ञानेंद्रिय. चित्र बघ, चित्रात काय दिसते तुला? यज्ञ. यज्ञ मध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे? ज्ञ. यज्ञ ज्ञ. आता हे चित्र पहा, चित्रात कोण दिसते तुम्हाला? शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ मध्ये शेवटचं अक्षर कोणते आहे? ज्ञ ज्ञ. ज्ञ अक्षर गिरव लिही म्हण, ज्ञ. बालमित्रांनो, आता तुम्ही ज्ञ अक्षर हे चित्र आणि शब्दात अचूक पाहणार आहात, आणि मी जो तुम्हाला शब्द सांगेन त्या भोवती चित्र आणि शब्दाला गोल करणार आहात. ज्ञानेंद्रिय, व्हेरी गुड, तू अचूक शब्द आणि चित्र ओळखले आहेस. आता पुढचं चित्र पहा, ज्ञानेश्वर. व्हेरी गुड, तू अचूक बोल केला आहेस. आता पुढचं शब्द नीट ऐक, यज्ञ. व्हेरी गुड, तू ज्ञ अक्षर व्यवस्थित ओळखले आहेस. आता ज्ञ हे अक्षर तू बाणाने जोड. मला दाखव बरं, ज्ञानेंद्रिय मध्ये ज्ञ कुठे आहे? व्हेरी गुड, तू बाणाने अचूक जोडलेस. आता ज्ञानेश्वर मध्ये ज्ञ कुठे आहे बाणाने अचूक जोड? व्हेरी गुड, खूप छान. यज्ञ मध्ये ज्ञ बाणाने जोड. व्हेरी गुड, खूप छान, तू योग्य प्रकारे ज्ञ अक्षर बाणाने जोडले आहेस. ज्ञ या अक्षरापासून सुरू होणारे आणखीन शब्द वाचूया. ज्ञ ज्ञान, ज्ञ ज्ञाती, ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञ ज्ञानेंद्रिय, ज्ञ ज्ञानवर्धक, ज्ञ ज्ञानहीन, ज्ञ ज्ञानदाता, ज्ञ ज्ञानदीप.
ज्ञ अक्षर असलेले आणखीन शब्द वाचूयात. ज्ञान, ज्ञानी, सज्ञान. सज्ञान मध्ये ज्ञ मध्ये आहे. अज्ञान, ज्ञात, अज्ञात. जिज्ञासा, विज्ञान. सुज्ञ, ज्ञ कुठे आहे आता? शेवट आहे पहा. प्रज्ञा, शास्त्रज्ञ, कृतज्ञ. आता ज्ञाने सुरू होणारे शब्द बघा आणखीन. ज्ञानपीठ, ज्ञानदीप, ज्ञानप्राप्ती, ज्ञान प्रकाश. ज्ञ या अक्षराचे वळण पहा आणि ज्ञ हे अक्षर तुम्ही गिरवा. ज्ञ बघा त्याचं वळण कसं आहे आणि ज्ञ हे अक्षर तुम्ही काय करणार आहात? आता तुमच्या पाटीवर लिहिणार आहात. तुमच्या पुस्तकात असलेलं ज्ञ अक्षर गिरवणार आहात. ज्ञ. क्ष, ज्ञ हे अक्षर ऐक. क्ष अक्षराला गोल कर. ज्ञ अक्षराला चौकोन कर. बालमित्रांनो, तुमच्या समोर खूप सारी अक्षर आली आहेत, हो ना? आता नीट लक्षपूर्वक शब्द ऐक आणि त्यातलं क्ष आणि ज्ञ हे दोन अक्षर तू ओळख आणि त्या भोवती सूचनेनुसार क्ष ला गोल आणि ज्ञ ला चौकोन कर. क्षेम, क्ष. व्हेरी गुड, तू अचूक गोल केलास. तंत्रज्ञान, ज्ञ. व्हेरी गुड, तू ज्ञ ला अचूक चौकोन केलास. क्षितिज, व्हेरी गुड. तत्वज्ञान, खूप छान. ज्ञानदान, क्षुद्र. साक्षर, व्हेरी गुड. ज्ञानवर्धक, क्षणिक. ज्ञानेश, ज्ञात. आक्षेप, ज्ञान सागर. अक्षर, क्षेत्रफळ. विज्ञान, व्हेरी गुड, तू क्ष ला गोल आणि ज्ञ ला अचूक चौकोन केला आहे, खूप छान. अक्षर गिरव, लिही, म्हण. क्ष, क्ष अक्षराचं वळण पहा आणि क्ष अक्षर गिरव आणि लिही. क्ष, 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 क्ष. आता ज्ञ अक्षराचं वळण बघ. ज्ञ, 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 ज्ञ. तू आज क्ष आणि ज्ञ अक्षराचे वळण पाहिलेस, आता ते तू गिरव. तुमच्या पाठ्यपुस्तकात क्ष आणि ज्ञ ही दोन अक्षर पान नंबर 66 वर दिली आहेत. मग ही दोन्ही अक्षर तू गिरव, लिही आणि म्हण. क्ष, ज्ञ. मित्रांनो, आज आपण क्ष आणि ज्ञ
या दोन अक्षरांची ओळख करून घेतली. आता आपण इथेच थांबणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत पुढच्या अक्षरांसह. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद बालमित्रांनो.